नमस्कार मंडळी, कसे आहात? मी शीतल, तुम्हाला माहितीच आहे आपली भेट होते इन्स्टावरती. तर म्हणाले आज तुमच्याशी थोडीशी काय गपशप म्हणजे वार्ता करावी. हा महिना कुठला आहे? हा एप्रिल महिना चालू आहे. एप्रिलच ना? हा एप्रिलच चालू आहे. तर म्हटलं काही गोष्टी सांगाव्या तुम्हाला आपल्या शेताबद्दल. तर एप्रिल महिन्यामध्ये स्ट्रॉबेरीला थोडंसं पाणी कमी पडतं, त्याच्यामुळे फळं छोटी छोटी होतात. ह्याच महिन्यामध्ये आमच्या म्हणजे हा जो तालुका आहे, ह्या तालुक्यामध्ये बरीच अशी रानातली फळं येते, ती खायला येतात. तर त्यांच्यामध्ये मी तुम्हाला नावं सांगते, आणि भविष्यात समजा भविष्यात नाही काही दिवसांनी पुढे समजा मला भेटले असे त्या फळांचे फोटो वगैरे, किंवा मी स्वतः रानात वगैरे गेले तर तुमच्याशी त्या गोष्टी शेअर करेन. मी तुम्हाला नावं सांगते आमच्याकडे कुठली कुठली फळं रानात जी येतात ती. जांभळं, करवंद, त्याच्यानंतर तुती, आंबुळक्या, नीव, कोकम, बोवलं, ही अशी रानात येणाऱ्या फळांची नावं आहेत. फरळं, तोरणं, बरीच अशी फळं येत आहे. त्यांची नावं आता मला आठवत नाही, पण मी नक्कीच तुम्हाला सांगेन पुढच्या व्हिडिओमध्ये. तर आज स्ट्रॉबेरीच्या शेजारी लावून म्हणजे लावली जाणारी छोटी छोटी झाडं, त्याचं उत्पन्न आमच्याकडे खूप घेतलं जातं. तर म्हणाले तुमच्याशी बोलावं म्हणून तुम्हाला म्हणाले दाखवावं. तर पहिली गोष्ट तुम्हाला दाखवते स्ट्रॉबेरी. तुम्ही प्रत्येक व्हिडिओमध्ये बघतात ही स्ट्रॉबेरी आहे, ही बघा. आता एप्रिल महिना आल्यामुळं थोडी छोटी छोटी झालेली आहेत, पण आहेत, छान येते खायला. आता तर स्ट्रॉबेरी खूप छान लागते खायला. कसं आहे, उष्णतेमुळे थोडीशी तापली जाते, तर त्याच्यामुळे ती गोड होते, आणि गोड होते म्हणजे सुरुवातीला एकदम आंबट आंबट लागते. त्याच्यानंतर ना एप्रिलमध्ये स्ट्रॉबेरी खाण्याची खरी मजा एप्रिलमध्ये, कारण की एप्रिलमध्ये खूप जरा आंबट गोड मस्त लागते. त्याच्यानंतर ना एप्रिल महिन्यामध्येच मार्चमध्ये भर येतो, एप्रिल महिन्यामध्ये पिकायला जाते ही काळी बोर तुती. इंग्रजीमध्ये ह्याला मलबेरी म्हणतात. तर तुम्ही खाल्ले का नाही मला कमेंटमध्ये सांगा, आणि तुम्हाला आवडत जरी असली तरी सांगा. तर ह्याचा ज्यूस पण खूप छान होतो. मिक्सरमध्ये बारीक करून थोडंसं दूध टाकून, थोडीशी साखर, वेलची पावडर टाकून खूप छान होतो. स्ट्रॉबेरीचा पण मिल्कशेक होतो. कधीतरी स्ट्रॉबेरी मिल्कशेक बनवताना मी व्हिडिओ टाकेन, पहा तुम्ही. मी तुती ह्याला म्हणतात, माहिती आहे तुम्हाला, सांगितलंय ना मी. आता हे बघा, ही जी पिकं आहेत ना खूप घेतली जातात आमच्या भागात. तर ह्याला आपल्या गावरान भाषेमध्ये ढंबोळी म्हणतात, इंग्रजीमध्ये काय म्हणतात ते तुम्ही सांगाच मला कमेंटमध्ये. हे तुम्हाला मी फोडून दाखवते कसं असतं आतमधून. हे ह्याचं टर्फल आहे, आणि ही ढंबोळी आहे. ही बघा, दिसते का? हे बघा, ही टॅमॅटोसारखी असते. ज्यावेळेला हिला ढंबोळीला ह्या फळं येतात, त्याला हे जे टर्फल असतं ना, हे पूर्ण ग्रीन कलरचं असतं. पिकल्यानंतर ना हे पूर्ण सुकलं जातं, आणि हे हिरव्या कलरचं असतं, हे येलो होतं. आणि ह्याच्यातमध्ये टॅमॅटोसारख्या बिया असतात, पण टॅमॅटोच्या बिया थोड्याशा मोठ्या असतात, आणि ह्या थोड्याशा बारीक असतात, पण ह्या खायला खूप छान लागतात. तुम्ही जर खाल्ल्या असलं ना तर मला सांगा. जाम करायला हेही वापरतात. स्ट्रॉबेरीचा जाम तुम्ही खाल्लाच असाल, तुतीचाही जाम होतो. आणि शिवाय कसं आहे की ह्या गोष्टी मोठी माणसं बाजारात जाऊन आवडीनं खरेदी करतात, पण शेतकऱ्याचं कसं आहे ना, स्वतःच पिकवतो, स्वतःच खातो पोट भरून, मस्त वाटतं जरा खायला प्यायला शेतातलं. आणि उन्हाळ्यामध्ये भरपूर असे पदार्थ आहेत की ते खाल्ले जातात आमच्या भागात. तर मला तर खूप आवडते, तुम्हाला आवडते का नाही मला सांगा. आणि तुम्हाला एक मी कापून दाखवते आतमधून कशी असते ती. थांबा, सूर्यांत बघायची ना कशी दिसते आतमधून. हे बघा, हे टर्फल आहे. तुम्हाला दाखवते कापून आतमधून कशी दिसते. टॅमॅटो सारखीच असते ही बघा, खूप छान लागते आंबट गोड. चिंचेची जी चव आहे ना, साधारण चव ह्याला असते, खायला खूप छान लागते. तर मग काय म्हणता तुम्ही कमेंटमध्ये सांगा. आणि बरेच असे व्हिडिओ आहेत शेतीबद्दल जे तुमच्याशी शेअर करायचे आहेत. जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असला तर लाईक करा, कमेंट करा. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. चला मंडळी.